नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात संकटांची मालिका सुरू आहे. काही भागात अवकाळी आलेल्या पावसानं हातातोंडाशी आलेलं पीक झोपवलं, तर कुठं शिक्षकांना पगाराचा प्रश्न भेडसावतोय. या स्थितीत दाद कुणाकडे मागायची ते लोकांना कळेना झालंय. कारण राज्यात लोकनियुक्त सरकार नाही, राष्ट्रपती राजवट लागू आहे. भाजपानं सरकार स्थापन करणार नाही असं सांगितल्यानंतर राज्यात नवं सरकार देऊन जनतेचे प्रश्न तातडीनं निकाली काढण्याचं काम आणि जबाबदारी उर्वरित पक्षांवर येते. मात्र शिवसेना असो की राष्ट्रवादी, कुणालाच सरकार स्थापन करता आलेलं नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं आणि हेच नेते आता सरकार स्थापनेच्या हालचाली अधिक वेगानं करायच्या सोडून अवकाळीनं पीडित शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना दिसतायत. राज्य सरकार द्यायला या राजकारण्यांना वेळ नसताना त्यांचं अवकाळीचं दौरे करणं किती योग्य आहे? राज्य सरकारच्या साठी अपेक्षित अशा बैठका करून हवे ते प्रश्न तातडीनं निकाली काढण्याला हे राजकारणी प्राधान्य का देत नाहीयेत? राजकारण्यांचं वागणं हे स्पष्टपणे टाइमपास अशा शब्दात का मोजू नये? ज्यांना ज्यांना सरकार स्थापन करायला बोलावलं त्यांची त्यांची अपयशाची कारणं राष्ट्रपती शासन असताना लागू पडणार नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रपती शासन असलेल्या काळामध्ये प्रत्येक पक्षाची सरकार स्थापण्याची नैतिक जबाबदारी कितपत उरलेली आहे? आणि या प्रकारच्या राजकारणाच्या दरम्यान सर्वसामान्य माणसांना आपल्या प्रश्नांची तोड कुठे लागेल याचं उत्तर द्यायला हीच राजकीय व्यवस्था अपयशी का ठरती आहे? या आणि अशा विविध प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा. दौरे थांबवा, सरकार द्या. अच्छा, या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. एक सर्वप्रथम आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत जयंत माइंडकर, वरिष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. त्यांच्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके. पुण्यातून आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळ तिवारी. पत्रकार नागपूरहून आपल्या सोबत आहेत संजय तिवारी. आणि फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत राजेंद्र पातोडे, प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. आत्ताच्या घडीला चर्चा सुरू करण्यापूर्वीचा एक तपशील आपल्याला देतो. महाराष्ट्रात अवकाळीनं शेतकरी नाडला गेला असताना महाआघाडीच्या नावाखाली राज्य सरकार देण्याच्या साठीची सुरू असलेली टाळमटाळ चुकीची असून ती तात्काळ सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करून थांबवावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या या याचिकेत स्पष्टपणे महाआघाडीच्या मध्ये शिवसेनेचा समावेश हा जनादेशाचा अपमान असल्याची स्पष्ट भूमिका याचिकाकर्ते प्रमोद जोशी यांनी केली आहे. या याचिकेच्या संदर्भातली सुनावणी भविष्यात होईलच. आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करतोय. आपल्या सोबत आत्ताच्या घडीला गोपाळ तिवारी, काँग्रेस प्रवक्ता आहेत. गोपाळजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. आणि माझा थेट प्रश्न आहे, राज्यात सरकार स्थापन करणं ही आत्ताच्या घडीला तातडीची नैतिक जबाबदारी तुमची आहे, तुम्ही त्याच्यात यशस्वी होताना दिसत नाही आहात, त्याची तरी निदान जबाबदारी घ्याल का? प्रसादजी, जो मॅन्डेट मिळालाय त्याप्रमाणे ज्यांची जबाबदारी होती, ज्या महायुतीला जनादेश मिळाला म्हणतात, आणि त्यांनी त्या युतीच्या नेतृत्व करणाऱ्या पक्षांनी त्या ठिकाणी पळ काढला. आणि कारण त्यांनी आपल्या मित्रपक्षांची विश्वासार्हता जपायची, त्यांना दिलेले शब्द पाळायची जबाबदारी ही नैतिकदृष्ट्या घटनात्मकदृष्ट्या त्यांची होती. जनादेश त्यांना दिला होता, परंतु त्या ठिकाणी जे काही चित्र आहे सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा
ह्या पक्षाला भाजपला 48 तास मुदत दिली, तेव्हा शिवसेनेला मात्र 24 तासाची मुदत दिली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांना पक्षनेत्यांना संध्याकाळी 8:30 पर्यंत मुदत दिली असताना दुपारी 4:30 लाच त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट जाहीर केली. त्यामुळे हे राज्यपाल घटनात्मकदृष्ट्या काय वागतायत, कसे वागतात हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहते. मागच्या वेळेचीच फक्त आठवण करतो, इतर राज्यांची तुलना करत नाही. 122 आमदार होते त्यावेळेला, कोअर कमिटीचे 4 सदस्यांनी एक पत्र दिलं आणि ताबडतोब त्यावेळेच्या विद्यासागर रावनी 2014 मध्ये आणि ह्या सरकारला बहुमत सिद्ध करायची आणि सरकार स्थापनाची परवानगी दिली ताबडतोब. मात्र ह्या राज्यपालांना ह्या सगळ्या गोष्टीची अगोदरच हे सगळं पाहिजे होतं आणि सगळ्यांच्या सहकार्याने. मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला स्थापना सरकारची करणं कितपत गरजेचं आहे हा विषय महत्वाचा असताना तुमच्या लेखी राज्यपालांची निष्पक्षता आणि ते भारतीय जनता पार्टीच्या हातातलं बाहुलं बनणं आहेत अशा प्रकारचा आरोप करणं जास्त गरजेचं वाटत असेल तर त्याच्यावर आधी उत्तर आपण गणेश हाकेंकडून घेऊ आणि मग पुढे चर्चेला जाऊ. प्रसादजी, आपण त्यांना प्रश्न काय विचारला आणि ते काय बोलत राहिले, दोन गोष्टी अशा आहेत की साधा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी च्या आता हा पार्श्वभूमी पण ज्याची ज्याचा उत्तर द्यायचं पहिलं माझं काय म्हणणं आहे अहो, तुम्ही बघा अशा पद्धतीचं तासभर तुम्ही गुराळ लावाल, मागचा सगळा इतिहास सांगाल तुम्ही 10 वर्षाचा. नाही, गेल्या 10-15 वर्षाचा इतिहास सांगण्यासाठी जो प्रश्न विचारलेला आहे ना, कुणाची होती ते स्पष्ट केलं चर्चेत. आज चर्चा ज्या विषयावर उत्तरं येत आहेत तुमच्या मुद्द्यांवर, आपण ती उत्तरं घेऊयात. गणेशजी, आपण पण पिन पॉइंटेड उत्तर द्यायला सुरुवात करूया. माझं असं म्हणणं असं आहे की दोन गोष्टी आहेत की यांना सरकार स्थापन करण्यासाठी हे अत्यंत म्हणजे अगदी उतावळी झालेले आहेत, पण दुर्दैवानं ह्यांच्या बरं का की जे एकमत व्हायला पाहिजे आहेत त्यांचा जो काही मिनिमम कॉमन प्रोग्राम आहे तो प्रोग्राम यांचा म्हणजे ठरत नाही. याचं कारण असं ठरणं शक्यच नाही आहे. अगदी, म्हणजे तो एक मुद्दा आहे, पण एक मिनिट. आणि त्यांचा मुख्य आक्षेप काय आहे तर सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत राज्यपालांची भूमिका निपक्षपाती नाही. माझं असं म्हणणं आहे की या बघा आता दोन गोष्टी आहेत की वेळेच्या संदर्भात ते बोलले आणि माझं असं म्हणणं आहे की 24 तास भारतीय जनता पार्टीला दिले होते, तसेच शिवसेनेला दिले, यांनाही दिले. यांनी स्वतःहून अगोदरच त्यांना असमर्थता दाखवली, राष्ट्रवादीने सुद्धा दुपारीच त्यांनी राज्यपालाला कळवून टाकलं. म्हणजे माझं असं म्हणणं असं आहे की दोन गोष्टी आहेत, पण पुन्हा तुम्हाला सांगतो की सरकार बनवायला यांना कोणी थांबवलंय का? हे अजूनही तिघजणांनी तीन पक्ष एकत्र येऊन त्यांचा जो काही मिनिमम कॉमन प्रोग्राम अजेंडा आहे तो ठरवून ते सरकारकडे उद्या म्हणजे ते सरकारला राज्यपालाला सांगू शकतात. गोपाळ तिवारी अडवलंयला सरकार बनवायला आणि राज्यपालाला दोष द्यायचा, भारतीय जनता पार्टीला दोष द्यायचं, म्हणजे खापर दुसऱ्याच्या म्हणजे माथ्यावरती फोडायचं आणि आपण मात्र किती आपण म्हणजे उत्सुक आहोत, लोकांच्या कल्याणासाठी किती काम करत आहोत हे लोकांना सांगत फिरायचं. माझं म्हणणं आहे जे लोकांचं खरं काय आहे, लोकांच्या लोकांना दिसायला लागलं हे. तुम्ही गेल्या आता मला सांगा 24 तारखेला निकाल लागले, 24 तारखेपासून मला सांगा की सातत्यानं हे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सुरू होतं की ज्या आधार ज्या यांच्या यांची चर्चा म्हणा की जी काही पडद्यामागची चर्चा असेल ते समोर चर्चा नाही केली त्यांनी. अधिकृत ज्याला चर्चा म्हणता जरी येत नसेल ते पण पडद्याआडून ह्यांची ज्यांची चर्चा सुरू होती. मला सांगतो की त्यांना 18 दिवस लागले, म्हणजे अजूनही 18 दिवसाच्या नंतर ह्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यांचा सुरूच आहे. गणेश, दोन पक्ष जे एकत्रित त्यांना सुद्धा एकत्र चर्चा करता येत नाही. गणेशजी एक मिनिट थांबा. गोपाळ तिवारी, आत्ताच्या घडीला राज्य सरकार स्थापण्याच्या साठी तुम्ही शिवसेनेला सोबत घेण्याच्या साठीची प्रोसेस सुरू केली, अहो ती प्रोसेस सुरू करून सुद्धा 4 दिवस उलटून गेले. बर, आत्ताची ताजी बातमी अशी येते की शरद पवार आणि सोनिया गांधी यांची पुढच्या आठवड्यामध्ये भेट होईल, बहुतेक ती नवी दिल्लीतच होईल आणि त्या नवी दिल्लीतल्या बैठकीच्या मध्ये सत्ता स्थापनेची चर्चा होईल. म्हणजे अजून जवळ 5-1 आठवडा तुमच्या आघाडीचं सरकार काही स्थापन होत नाही, मग इतक्या दिवसांच्या उशिराची नैतिक जबाबदारी तरी तुम्ही घ्या, कारण आता तुम्ही सरकार स्थापायची हालचाली करायला लागलेला आहात. गोपाळ तिवारी, प्रसादजी आता मला 2 मिनिटं फक्त बोलून द्या, मी गणेश हाकेंच्या मध्ये बोललेलो नाहीये. एक मराठीत म्हणे, चोराच्या उलट्या बोंबा,
चोराच्या उलट्या बोंबा ही म्हण आहे. आणि हे मला वाटतं भाजपचे प्रवक्ते आपण सगळे मान्यवरांना घटनात्मक दृष्ट्या राज्यपाल कुठल्या कुठल्या संख्येप्रमाणे कुणाकुणाला पहिल्या प्राधान्याने बोलवतात हे पण माहीत असावं मला असं वाटतं. तेवढं राजकीय शहाणपण आपल्याकडे आहे त्यामुळे मोठ्या संख्येप्रमाणे भाजपला संधी दिली, दुसऱ्या संख्येप्रमाणे शिवसेनेला बोलवलं, तिसऱ्याच्या संख्येप्रमाणे राष्ट्रवादीला बोलवलं. पण ते राष्ट्रवादीनी सांगितलं संध्याकाळी 8:30 मुदत द्यायच्या आतच त्यांनी केलं आणि काँग्रेसला तर बोलवलं नाही. अहमद पटेलनी त्या ठिकाणी जाहीर निषेध केला. त्याच्या उपर जेव्हा 11 तारखेला 2 नंबरच्या पक्षांनी आम्हाला सरकार बोलवण्यासाठी पाठिंबा मागितला त्यावेळेला उद्धवजी ठाकरे हे उपासनी बोलले 48 तास देत नाही हे राज्यपाल परंतु 6 महिने देऊ केले राज्यपालांनी. म्हणजे हे काय म्हणजे सगळे महाराष्ट्रातली जनता इतकी दुधखोळी आणि इतकी गोपाळ तिवारी तुम्ही वारंवार इतिहासात का रमताय? लोकांना गोपाळ तिवारी उघड्या डोळ्याने ठीक आहे ना मी त्यांना विचारतोय एक मिनिट गणेश हाके मी विचारतोय गोपाळ तिवारी तुम्ही विनाकारण इतिहासात जाऊ नका. तुम्ही ज्या दिवशी या राज्याला सरकार देण्याची प्रक्रिया सुरू केली ती प्रक्रिया पुढच्या आठवड्यात सुद्धा पूर्ण होताना दिसत नाहीये त्याच्यावर तर बोला. मागे काय झालं हा विषय माहिती आहे लोकांना. त्याच्यातले खरे किती खोटे किती आरोप आहेत त्याची वेगळी चर्चा होईल. आपण तुम्ही ज्या दिवशी प्रक्रिया सुरू केली आहे ती प्रक्रिया सुद्धा आता 5 दिवस घेतीये आणि त्याच्यानंतर अजून 5 दिवस तिला लागणार आहेत याच्यावर बोला. इतके दिवस काय गरज आहे लागण्याची? परवा 11 तारखेला उद्धव ठाकरेंनी जाहीर सांगितलं की आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आम्हाला त्या म्हणजे दोन पक्षांना आम्ही पाठिंबा मागितला. आज तारीख काय आहे साहेब? आज तारीख 13 आहे आणि आज आपण म्हणजे मला एक सांगा की कुठल्या पद्धतीने आपण हे करतो. आणि ह्या 3 दिवसामध्ये ज्या पक्षांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही म्हणजे आम्ही तिथे बघायची भूमिका घेतच नाही आहोत यांनी भाजप महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं. आम्ही सोडायला तयार नाही. चर्चेचं गुराळ चालवायचं सरकार द्यायचं नाही आणि म्हणायचं की आम्ही महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडत नाही. मी कृपया गोपाळ तिवारी आपल्याला थांबण्याची विनंती करतो. आपल्या सोबत संजय तिवारी आहेत. संजय तिवारी मला एका गोष्टीचं उत्तर हवं आहे आणि ते असं आहे की महाराष्ट्रामध्ये नवं सरकार स्थापण्याच्या साठी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आता कंबर कसून प्रयत्न करतायत. तुम्हाला ते प्रयत्न प्रामाणिक वाटतात का? कारण हा प्रश्न का विचारतोय तेही लक्षात घ्या. एक, काँग्रेसने अद्याप विधिमंडळाचा नेताच नाही निवडलेला. नंबर 2, जे 2 पक्ष गेले 15 वर्ष आत्ताची मधली 5 वर्ष सोडून द्या 15 वर्ष सत्तेत होते त्यांना पुढच्या 5 वर्षात सत्तेवर येण्यासाठी एका कॉमन मिनिमम प्रोग्रॅमची गरज पडायला लागलेली आहे. ही लोक प्रामाणिक प्रयत्न करतायत का? संजय तिवारी. प्रसादजी, मी चर्चा ऐकत होतो. ह्या ही चर्चा ऐकत असताना माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता की मला असं वाटतं की ही जी वस्तुस्थिती आहे आज महाराष्ट्राची ती महाराष्ट्राची वस्तुस्थिती पाहायला लागू नये म्हणून या मंडळींनी आपल्या डोळ्यांसमोर आपल्या आपल्या पक्षाचे जाहीरनामे धरलेले आहेत आणि हे चर्चेच्या गुरळामध्ये व्यस्त आहे कारण यांना वस्तुस्थिती पाहायची नाही. मला जर आपण 2 मिनिटं दाखवली तर मी आपल्याला संक्षेपमध्ये अगदीच थोडक्यात वस्तुस्थिती सांगायची मला खूप इच्छा आहे. परवानगी असेल तर मी बोलतो प्रसादजी. अगदी कृपया पटपट सांगितलं तर अधिक आनंद होईल. संजय तिवारी, आजच्या घडीला म्हणजे मी अगदी थोडक्यात सांगतो प्रसादजी, प्रयत्न करतो. गेली 3 आठवडे हा महाराष्ट्राच्या शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा काळ होता. गेल्या वर्षी याच काळामध्ये सगळी खरेदी केंद्र सुरू झाली होती आणि मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी टेलिकॉन्फरन्सिंग घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे हे सगळं बघितलं होतं. यावेळेस अजूनही सोयाबीन म्हणा कापूस म्हणा खरेदी केंद्र सुरू झालेली नाही आहेत. कालचं उदाहरण सांगतो, वर्धा जिल्ह्यामध्ये रसुलाबाद नावाचं गाव आहे तिथे माझे पाटील नावाचे परिचित राहतात, शेतकरी आहेत. दोन ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन कापूस घेऊन गेले. खासगी व्यापाऱ्यांनी 4,000 सुद्धा देण्याचं नाकारलं. त्यांनी त्या दोन्ही ट्रॉली कापूस घरी परत आणला. आता कुठे ठेवायचा हा प्रश्न आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो प्रसादजी, बरं, संतापणारा गाव आहे. किमान जो ठीक आहे, शेतकऱ्याच्या हितासाठी ज्या पद्धतीनं यंत्रणा राबवायला लागायला हवी होती ती आत्ताच्या घडीला शासकीय यंत्रणा काम करत नाहीये. राजेंद्र पातोडे, याचं महाराष्ट्राला होणारं नुकसान हे आज दिसणार नाही,
हे काही महिन्यांनी दिसेल आणि त्यावेळेला आलेली सत्तेवरची माणसं कदाचित सत्तेवर जर तोपर्यंत तरी आली तरी ती जबाबदारी घेणार नाहीत. राजेंद्र पातोडे पटतंय तुम्हाला हे? अजिबात पटत नाही. ज्या पद्धतीच्या वक्तव्य काँग्रेस आणि भाजपची मंडळी करतायत त्यांना असा विसर पडलेला दिसतोय की आजही भाजपने ठरवलं तर त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे ते सहज हा प्रश्न सोडवू शकतात. उलट त्यांनी काय केलं तर अतिवृष्टी ही नॅचरल कॅलॅमिटी नाही असं त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. त्यामुळे आपल्या नालायकपणाचं खापर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर फोडण्याचा जो प्रयत्न आहे त्यांचा मला असं वाटतं की हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि सेना हे ज्या पद्धतीने महाराष्ट्राला खेळवत आहेत त्यामधनं एकच दिसतंय की यांना केवळ सत्ता पाहिजे आहे आणि ती मिळेल त्या मार्गाने पाहिजे आहे आणि त्यातली मलाईची पदं कशी आपल्या पदरात पाडता येतील एवढ्यासाठी यांचं भांडण आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला, इथल्या महाराष्ट्रातल्या शेतमजुरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं यावर मात्र त्यांना अजिबात घेणं देणं नाही आणि त्यामुळे ज्या पद्धतीची वक्तव्य केली जात आहेत ती मला वाटतं की महाराष्ट्राची जनता पाहते काँग्रेस आणि राजेंद्र पातोडे. मग या निमित्तानं आता मला पुढचा प्रश्न जयंत माइंडकरांना विचारायचा आहे. जयंत माइंडकर, हे सगळं राजकारण एका बाजूला सुरू असताना राजकारणातलेच प्रश्न आजच्या घडीला सर्वात महत्वाचे आहेत. राज्याला सरकार देण्या साठीचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा असताना नेते बांधावर जात आहेत, तिथे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, याची गरज आहे का? पहिली गोष्ट, सरकार देणं हे काम महत्वाचं आहे कारण राष्ट्रपती राजवट आणि सरकार पॉलिसी डिसिजन मध्ये फार मोठा फरक पडतो. मी थोडस पहिल्यांदा बेसिक सांगतो की मुळात आजच्या अवस्थेला माझ्या दृष्टीने संपूर्णपणे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती जबाबदार आहे ज्याच्यामुळे गेले 15 दिवस आपल्याकडे किंवा 18 दिवस आपल्याकडे सरकार नावाची गोष्ट नाही. जर यांनी सॅफ्रॉन युती म्हणून एक 24 ऑक्टोबरला निकाल आल्याबरोबर जे कोणी आपल्यातले डिफरन्सेस बाजूला ठेवून कदाचित 25 ऑक्टोबरला या राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळाला असता, एवढं यांच्याकडे संख्याबळ असताना केवळ मुख्यमंत्री पदाच्या एका इश्यूपायी दोन्ही पक्षांनी या राज्यात ही अवस्था आणलेली आहे. अच्छा, हा एक तो मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा त्याच्यातला असा आहे की ते जबाबदार आहेत, ठीक आहे आपण समजलो. त्याच्यातल्या एकाने सरळ सरळ सांगून टाकलं की आम्हाला काही सरकार स्थापन करायचं नाही, आमच्याकडे संख्याबळ नाही. बरोबर, उरलेले तिघ जण एकत्र येण्याच्या नावाखाली जो टाइमपास करतायत, शेतकऱ्याच्या अनेक प्रक्रिया अंतर्गत प्रश्नांना अद्यापही उत्तर सापडत नाही याची जबाबदारी त्या तिघांनी तर घ्यावी. मला घटनात्मक दृष्ट्या यामध्ये काही गोष्टी सांगायच्या. एक, लक्षात घ्या की आपला एवढ्या खंडप्राय देशात केवळ एका पक्षाला बहुमत मिळणं किंवा एखाद्या राज्यात सुद्धा एखाद्याच पक्षाला बहुमत मिळणं हे आता कोएलिशन पॉलिटिक्स मध्ये आपण पाहाल तर सर्व ठिकाणी असेच कोएलिशन असल्यामुळे एकाच पक्षाला मिळालेलं आहे असं नाहीये. तर त्याच्यामध्ये घटनात्मक दृष्टीने ही पण संकेत म्हणून एक पाळला जातो की प्री पोल अलायन्स जर का असेल तर त्या अलायन्सला ग्राह्य धरलं जातं. मी जेव्हा याच्यात सेना भाजप युतीवर जेव्हा हा सगळा मुद्दा आता काय लागू पडतोय सांगतो एक मिनिट. आता जे तुम्ही तीन पक्षांचं अलायन्स म्हणत आहात हे प्रीपोल अलायन्स होतं का? तर नाही. पुन्हा ते मी का तुम्ही कृपया मुद्द्यावर पटकन, मी मुद्द्यावर सांगतो. मी एक मिनिट प्रश्न असा आहे, एका बाजूला काँग्रेस आणि मी कोणत्याही पक्षात नाही, एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती असताना त्यांच्या बरोबर आल्यानंतर आयडिओलॉजी वेगळी असताना तुम्हाला जर का अपेक्षा असेल की इमिजिएटली ते व्हावं तर हा एक माझ्या दृष्टीने लोकांचं नुकसान महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कधीही होऊ न शकणारा हा प्रयत्न. ठीक आहे जयंत माइंडकर, तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न गणेश हाके विचारतायत की जी माणसं आयडिओलॉजिकली वैचारिक दृष्ट्या एक येऊ शकत नाहीत ती एक येवण्याचा अट्टाहास तरी का करता? आयडिओलॉजिकली बरोबर त्यांनी करू नये, आयडिओलॉजिकली एक असणारे आधी एकत्र का नाही आले हे पण सांगा. चर्चा पण सांगा. गणेश नाही आले एक मिनिट, गणेश हाके उत्तर देतील त्यानंतर गोपाळ तिवारी बोलणार.
आता मैनकर जे म्हणाले ना की ठीक आहे आम्ही आमच्याकडे काही कारणांमुळे ठीक आहे आमच्याकडे संख्याबळ नाही आम्ही संख्याबळ नाही असं जेव्हा आमच्या लक्षात आलं आमची आम्ही एकत्र येऊ शकत नाही लक्षांतर आम्ही माननीय महामहिम राज्यपालांना आम्ही कळवलं आणि कळवल्यानंतर मला सांगा की माझं असं म्हणणं असं आहे की ज्या जे पक्ष आयडियोलॉजीचा काही म्हणजे सोडून किंवा ज्यांची खरं म्हणजे एकत्र येणं कदापि शक्य नाही आणि अजूनसुद्धा तुम्हाला सांगतो मैनकर की ज्या आशेवरती हे सगळेजण सध्या त्यांचं जे काही चेरवण सुरू आहे ना सध्या मला मी या कुठल्या मुद्द्यावरती म्हणजे मला सांगा खरं म्हणजे शिवसेनेच्या संदर्भामध्ये गेली जी शिवसेनाची जी थॉट म्हणजे मूलभूत ज्याला आपण त्याला फंडामेंटल ज्याला थॉट्स म्हणतो आपण त्याला मूलभूत ज्यांचे विचार आहेत ज्या विचारांच्यावरती गेली अनेक वर्ष शिवसेना इथे महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती विश्वास 55 वर्ष आणि 55 वर्ष ज्या विचारांच्यावरती शिवसेनेला लोकांनी म्हणजे खतपाणी दिलं मोठं केलं ती शिवसेना जेव्हा आता एका वेगळ्या ट्रॅकवरती जाते आहे ठीक आहे आपली आयडियोलॉजी सोडून जाते आहे मला सांगतो तुम्हाला माहिती नसतो शिवसेनेची पहिली युती ही काँग्रेसची झाली होती तुम्हाला माहिती नाहीये त्या तुम्हाला या गोष्टी माहिती नाहीये मला माहिती आहे 2019 गणेश हाके तुमच्याही आक्षेपांना पटकन गोपाळ तिवारींची उत्तर हवी आहेत पण मला वाटतं या शब्दाला शब्द देण्याच्याच प्रयत्नामध्ये ना मुद्दा बाजूला राहतोय मला वाटतं मुद्द्याकडे यायला हवंय आपण गोपाळ तिवारींना विनंती करू गोपाळजी आयडियोलॉजिकली तुम्ही वेगळे आहात थोडक्यात काय तुमची विचारधारा शिवसेनेची विचारधारा ही उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवा इतकी वेगळी आहे पण तुम्ही आता एकत्र यायचं ठरवलंय ना मग किमान लवकर तर या तुम्हाला लवकर एकत्र येणं ही जमत नाहीये आणि शेतकऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित होत आहेत याच्यावर बोला तुम्ही आता कृपया राज्यपालांनी काय केलं हे नका सांगू गोपाळ तिवारी प्रसादजी सर्वप्रथम जयंतराव यांनी माईनकरांनी एक अतिशय त्रयस्थपणे एक प्रगल्भ राजकीय विश्लेषक म्हणून जी भूमिका मांडली त्यांचं मी अगदी अभिनंदन करतो की म्हणजे विश्लेषक कसा असावा की कुठल्याच पक्षाची बाजू न घेता कुठल्या पक्षाची वकिली न करता त्रयस्थपणे वास्तवतेला आणि सत्यशोधक पत्रकारितेचे हे उत्तम उदाहरण आहे मी त्यांचं जयंतराव माईनकरांचं मनापासून अभिनंदन करतो दुसरं आता हे म्हणतात की तुम्हाला मला एक सांगा की युतीचे इतके वर्षाचं माईनकरांचा काही अमृत महोत्सव नाही किंवा कुठलं हे नाही आहे गणेश हाके तुम्हाला जयंत माईनकरांचं कौतुक ऐकवत नसेल तर आत्ता सोडून द्या हस्तक्षेप नका करू गोपाळ तिवारी कृपया पटकन मुद्द्यावर या कोणाची कौतुक करण्याची गरज नाही माझं कौतुक करू नका हा मी नाही प्रसादजी आपल्या चॅनलचं याच्यासाठी अभिनंदन की ज्वलंत विषयाला आपण वाचा फोडली याकरता आपलं अभिनंदन महाराष्ट्र जळतो आहे आणि हे पावत नाही आज 12-13 काही तरतूद करायची होती ती तरतूद केली नाही यांनी त्याच्यासाठी मी सांगतो की ज्यांना करायला आम्ही वारंवार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बाळासाहेब आम्ही जीव तोडून सांगत होतो की या जनतेने आम्हाला विरोधात मॅन्डेट दिला आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत परंतु ज्यांना हे जबाबदारी दिली ते पळ काढून निघाले ते पळाले जबाबदारीपासून महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून आणि त्या ठिकाणी त्यांचे राज्यपालांनी तर घटनेची पायमल्ली केली आणि परत तुम्ही राज्यपालांकडे गेला एक मुद्दा दोन दोनदा टीव्हीवर मांडू नका विषय पोहोचला विषय पोहोचला आता एक मिनिट मी सांगतो गणेश एक मिनिट माझा तुमचा मुद्दा रेटू नका गणेश हाके तुमचा मुद्दा रेटू नका माझा विनंतीपूर्वक प्रश्न ऐका हे बघा काँग्रेसचा आक्षेप काय आहे संधी भाजपाला मिळाली भाजपने ती संधी गमावली त्याच्यानंतर उरलेल्या पक्षांवर हा नैतिक दबाव आलेला आहे की त्यांनी महाराष्ट्राला सरकार दिलं पाहिजे त्या प्रयत्नात त्यांना वेळ लागतोय गणेशजी नाही मी तुम्हाला सांगितलं ना की खरं म्हणजे वेळ लागण्याचं प्रयोजन काय आहे कारण काय आहे दोन गोष्टी आहेत त्यांचे बघा प्रत्येकाचे कार्यक्रम निवडणुकीच्या अगोदर त्यांनी लोकांना मतं मागताना त्यांनी आपले स्वतःचे मॅनिफेस्टो दिलेले आहेत जाहीरनामे दिलेले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकत्रित जाहीरनामा आहे शिवसेनेचा स्वतंत्रपणे जाहीरनामा आहे
त्यांना पुढे लोकांना काय सांगून ते आपलं त्यांनी मतं घेतलेली हे सगळं समोर आहे. माझं आहे ना संयुक्त पण आहे. त्यांनी मी तुम्हाला तेच सुद्धा आहे बघा आमच्या बरोबरचा जो काही असेल आम्ही स्वतंत्रपणे आमचा वचननामा दिलेला आहे. नाही नाही तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही माझं म्हणणं असं आहे की असं ठोकपणे बोलून जाऊ नका. कृपा करून नाहीये दोन पक्ष आहेत. मुद्द्यावर प्लीज नाही तेच म्हटलं. तेव्हा माझं असं म्हणणं असं आहे की यांच्याकडे सगळे कॉमन आता म्हणजे गेली कॉमन म्हणजे मिनिमम कॉमन प्रोग्राम ठरवायचा आहे. मिनिमम अरे तुम्ही दोन काल दिवसभर मंथन कोणाचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं कशासाठी तर आता मिनिमम कार्यक्रम. अरे तुम्ही एकत्रित लढलात ना. तुम्ही युती आघाडी करून लढला आहात बरोबर आहे. गणेश कार्यक्रम ठरवण्यासाठी आज बसता का तुम्ही? तिवारी मला एका गोष्टीचं उत्तर द्या ना. निदान तुमच्या शिवसेनेबरोबर तुम्हाला बसावं लागेल. जाहीरनाम्याबरोबर संयुक्त होवे लागेल. तुमच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये बसण्यासाठी वेळ लागायचा आणि त्यांना म्हणजे बरोबर आहे. गणेश प्रश्न विचारायचा आहे गोपाळ तिवारींना. गोपाळ तिवारी जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढली तुमचे जाहीरनामे संयुक्त आहेत मग तुम्हाला परत दोघांना बसायची काय गरज आहे? आम्ही दोघं आधी बसू नंतर त्यांच्याशी बोलू. हा बसू आणि बोलू बसू आणि बोलू जे चाललंय ना महाराष्ट्रात त्यांनी महाराष्ट्राचं नुकसान कार्यक्रमावर बसायचं नाही प्रसाद जी. त्यांना सत्तेतली मलाई कुठे कुठल्या पद्धतीने खायची आहे आणि कशी कशी कोणी खायची आहे ह्याच्यासाठी त्यांना एकत्र बसायचंय. ठीक आहे गोपाळ तिवारी उत्तर देतील. कृपया आता कोणी मध्ये बोलू नका प्लीज. गोपाळ तिवारी पटकन उत्तर द्या. कोण व्हायचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी कोण व्हायचं आता सगळ्या यांच्या. ठीक आहे गोपाळ तिवारी बोलताय. राष्ट्रवादीचा मुख्य त्यांच्यामध्ये थांबलंय कुठं माहिती आहे का प्रसाद जी यांचं? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण व्हावा बरं का? मग राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री झाला कर्ज डबल केले आपण. तुम्ही 5 लाख कोटीवर कर्ज नेऊन ठेवलंय महाराष्ट्राचं आणि पळ काढून निघाले. पळपुटे निघाले पळपुटे. तुम्ही महाराष्ट्राचं कर्ज डबल काढून दिले बे म्हणजे बेजबाबदारपणे पळून गेले तुम्ही. आणि काय सांगताय मलई खाई म्हणून. अरे मलई खाणारे तुम्ही म्हणून तुम्हाला 123 जागा आल्यात. आमच्या 16 जागा जास्त आल्यात. काय बोलताय तुम्ही हे बोलताय? आणि उद्धव ठाकरेने शिवसेना 16 जागा आल्या जो दुसरा पक्ष आहे तुमच्या 16 जागा जास्त आल्या का? 48 तासात 42 वरून 44 जागा झाला तर तुम्हाला आकाश फिरणे झाले. 2 जागा जास्त आल्या तुमच्या. 6 जागांच्यावरती म्हणजे 2 जागा तुमच्या जास्त आल्या. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमचा महाराष्ट्राची काँग्रेस पक्षांना समजून नाहीये. काँग्रेसला बोलवत नाहीये तुम्ही. कुठल्या तोंडाने बोलणार तुम्ही? कुठल्या तोंडाने बोलताय? त्यांचा स्ट्राईक रेट बघा. आज तुमचा लाज वाटले पाहिजे. महाराष्ट्राचा डबल कर्ज नेऊन ठेवलंय तुम्ही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का मी सगळ्या प्रवक्त्यांना कृपया गप्प रहा असंच सांगू शकेन. याचं कारण असं आहे ना की मुद्द्याला हात घातला की मुद्दा सोडून भरकटायचं हे राजकारण्यांचं व्ययच्छेदक लक्षणच इथं दिसायला लागलेलं आहे. पत्रकार आणि राजकीय विश्लेषक असलेले बाकीचे लोक हे जितके पिनपॉइंटेड थेट बिनचूक आणि अचूक बोलतात राजकारण्यांना ही सवय कधी लागणार आहे? कृपया टीव्ही चॅनल वर गेल्यानंतर आपण थेट विंचूक बोला सगळ्यांना. माफ करा बोलतात म्हणून मला बोलावं लागतंय. ठीक आहे कधी बोल. मला असं वाटतं की त्यांना संदर्भ घेऊन बोलायची निसंदर्भ बोलायची. जाहिरातीचा ब्रेक घेतोय. मी सर्व राजकीय प्रवक्त्यांना विनंती करतो पुढच्या भागात तरी या जनतेला उत्तर द्या की उशीर लागत असेल तर तो आणखीन किती लागणार आहे? या लागणाऱ्या उशिराची भरपाई तुम्ही कशी करणार आहात? आणि ज्यांचे ज्यांचे प्रश्न महाराष्ट्रात आत्ता बिकट झालेले आहेत त्यांना दिलासा देण्यासारखी वाक्य तुमच्या तोंडातून निघणार आहेत की नाही ते सांगा. छोटासा जाहिराचा ब्रेक लवकरच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन लागू असताना राज्यात अवकाळीच्या नुकसानीच्या निमित्तानं काढले जाणारे दौरे
हे किती फलदायी होणार आहेत याच्यावरही चर्चा करणं गरजेचं आहे. जयंत माइंकर, थेट उत्तर द्या, या दौऱ्यांनी काही फलद्रूप होणार आहे का, आणि हे दौरे काढल्यानंतर जर समजा काही धोरणात्मक घडवायचं असेल तर राजकारण्यांनी काय करायला हवं? मी पुन्हा एकदा एक वाक्य सांगतो, मगाशी आपल्या अँकरिंगमध्ये एक फार सुंदर आपण शब्द वापरला प्रसाद, तो म्हणजे नैतिकता. आणि माझी या सर्व चारही राजकीय पक्षांना विनंती आहे, त्यातले इथे दोघांचे इथे प्रतिनिधी आहेत, की त्या नैतिकतेला अनुसरून आपण या क्षणी वागलं पाहिजे. प्रश्न असा आहे की सरकार स्थापन करणं ही जबाबदारी कोणाची, तर ज्याच्याकडे 145 आकडा आहे, मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो, तो आकडा ज्या पक्षांकडे ते करत नाही, त्याच्यानंतर तुमचं जे म्हणणं आहे इतर तीन पक्ष, तर मी एका मिनिटात हे मान्य करतो की मला असं वाटत नाही हे तीन पक्ष एकत्र येऊ शकतात. हे माझं अवकाळीच्या दौऱ्यावर आलो मी माझं मला त्याच्यावर तुम्ही बोलता करा, अन्यथा मी पुढे जातो. नाही, एक मिनिट. आता अवकाळीचा प्रश्न असा आहे की हा मुद्दा जर का पॉलिसी डिसिजन तुम्हाला घ्यायचं झालं बरोबर, तर एक लक्षात घ्या, राष्ट्रपती राजवटीत हे पॉलिसी डिसिजन घ्यायला वर्धा, चंद्रपूर, एटापल्ली किंवा कोकण जिथे कुठे पडलेला पाऊस असेल, इथून पहिल्यांदा आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात सुद्धा व्हाया गव्हर्नर तुम्हाला पीएम ऑफिस मध्ये पोहोचवलं पाहिजे. बरोबर. तिथून ते एन रूट वापस येईपर्यंत, जर मुंबईतली फाईल वर्ध्याला जाईपर्यंत जर का एखादा महिना लागू शकतो, तर आपण विचार करू शकतो की हा व्हाया मुंबई दिल्ली प्रवास होऊन ही फाईल वापस येईपर्यंत त्या बिचाऱ्या शेतकऱ्याचे काय हाल झालेले असतील, हे याचा विचार राजेंद्र पातोडे यांनी केला पाहिजे. राजेंद्र पातोडे, थोडक्यात काय, प्रशासन कसं चालतं हे दौरे करणाऱ्या कोणालाही सांगण्याची गरज नाही आहे, प्रशासन कसं पळवायचं हेही कोणाला सांगायची गरज नाही आहे. तेव्हा प्रशासनाला गतिमान करण्यासाठीचं सरकार आणायचं सोडून जी माणसं दौरे करतायत, मला वाटतं ती केवळ आणि केवळ फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे प्रसिद्धीची हौस आहे, प्रत्यक्षातली जबाबदारी सोडायची आणि बांधावर जाऊन शेतकऱ्याला बाबा मी तुझ्या काळजीत किती खंगलोय हे सांगत बसायचं. प्रत्यक्षात तिने होणार काही आहे का? राजेंद्र पातोडे, नाही होणार काहीच नाही आहे, कारण जे होणार आहे त्याचा अहवाल गेलाय, यांना अद्याप पर्यंत माहित नाही की जो सर्वे झाला आहे त्या सर्वेमध्ये जे दोन निकष आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत, 30% पेक्षा जास्त झालेलं नुकसान आणि 30% पेक्षा कमी झालेलं नुकसान, या दोन आधारांवरती तो सर्वे झालेला आहे. आणि कुठल्याही शेतकऱ्याला तो सर्वे झालेला असताना सुद्धा 50% सुद्धा यांची किती इच्छा असली तरी मिळणार नाही. दुसरं, जी अतिवृष्टी झालेली आहे ती अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती नाही असं केंद्राने पत्र पाठवलेलं आहे, त्यामुळे हे ज्या पद्धतीचे वक्तव्य करतायत, ज्या पद्धतीने बांधावर जाऊन फोटो सेशन करतायत, तो निव्वळ आणि निव्वळ प्रसिद्धीचा सोर्स आहे. त्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं, तिथल्या शेतमजुरांचं काहीही घेणं देणं नाही, आणि केवळ सत्ता आणि सत्ता याच्या पलीकडे हे काही करत नाही आहेत. ठीक आहे, राजेंद्र पातोडे आपला मुद्दा लक्षात येतोय. संजय तिवारींना माझा पुढचा प्रश्न आहे. संजय तिवारी, अशा प्रकारच्या फोटो ऑपॉर्च्युनिटीतून, अशा प्रकारच्या राजकीय दौऱ्यातून या राजकारण्यांना नक्की काय साध्य करायचं? आता मी थेटच प्रश्न विचारतो. शरद पवार आत्ता विदर्भात आहेत, 15 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहेत, तिथल्या ठिकठिकाणाच्या भागांच्या दौऱ्यांमध्ये हजेरी लावणार आहेत. हे सगळेजण तिथं जाऊन संघटना बांधणीचं काम करतात की शेतकऱ्यांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्याचे प्रश्न आणि त्याच्या संदर्भातले अहवाल राज्यपालांना सादर करतात, मग राज्यपाल राष्ट्रपतींकडे पाठवतात, मग राष्ट्रपती पुन्हा महाराष्ट्रात. होणार काही आहे का याच्यातून? हाच मुद्दा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या दौऱ्यातून जर काही फलित निघत नसेल ना, तर माझं स्पष्ट म्हणणं आहे या सगळ्या नेत्यांनी तात्काळ मुंबईमध्ये यावं, आपापसात आमने सामने बसून 24 तास स्वतःला एका रूम मध्ये कोंडून घ्यावं आणि महाराष्ट्राच्या सरकारचा प्रश्न सोडवून टाकावा. संजय तिवारी, प्रसाद जी यांची प्राथमिकता काय आहे हे सांगण्याआधी मला एक मुद्दा मांडायचा आहे. ज्या वेळेस शेतकऱ्यांनी मतदारांनी मतदान केलं त्यावेळेस त्यांनी दोन आघाडीपैकी एका आघाडीला बहुमत दिलं, त्यांचं चुकलं नाही, मतदारांचं चुकलं नाही, हे अगदी खरं आहे. पण जो पक्ष बहुमत मिळाल्यानंतरही बहुमतातून बाहेर पडतो त्याच्यावर जबाबदारी असते, नैतिक जबाबदारी असते की त्यांनी सत्ता स्थापन करावी ताबडतोब, तत्काळ, लवकरात लवकर.
यांची प्राथमिकता काय आहे हे मी आपल्याला सांगतो. राजकीय पक्ष जे ब्रेकच्या आधी इतकं आपल्याला ऐकायला मिळालं, माझा एक साधा प्रश्न आहे, ह्या सगळ्यांनी मिळून चर्चेचा गुऱ्हाळ करण्याच्या आधी राज्यपालांची एक शिष्टमंडळ घेऊन भेट घेतली का आणि त्यांना ही विनंती केली का ओला दुष्काळ आर्थिक सहायता किंवा खरेदी केंद्र सुरू करा या मुद्द्यावरती एक तरी डेलिगेशन गेलं का? यातूनच कळते यांची आर्थिक सॉरी यांचं जे हे आहे प्राथमिकता आहे ती कोणती, काय प्राथमिकता आहे. हे मुख्यमंत्री पदावरती भांडतायत, कृषी मंत्रीच्या पदावरती भांडत नाही आहेत. हा एक अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही काढलात संजय तिवारी, त्यासाठी तुम्हाला 100 पैकी 100 मार्क द्यायला हवेत. माझा पुढचा प्रश्न मग संजय तिवारी झालाच आहे, आताच्या घडीला राजकीय संघर्ष करताना शिवसेना म्हणते की अवकाळीतून नुकसान झालेल्या माणसाला अमुक अमुक पद्धतीची मदत द्या. जी शिवसेना राज्यात सरकार स्थापन करण्याची नैतिक जबाबदारी सोडून नव्या आघाडीच्या साठी एक पाऊल पुढे टाकते, ज्याची कारण काही असू देत, त्या शिवसेनेला शेतकऱ्याच्या नुकसानीच्या संदर्भातलं पॅकेज मागण्याचा नैतिक अधिकार आहे. अजिबात नाही प्रसादजी. मला हे सांगायचं आहे, हे लोक कितीही बांधावर गेले पण किती जण यातली नेतेमंडळी किती ठिकाणी गाडीतनं उतरतात हा संशोधनाचा विषय आहे, पण मला त्यात जायचं नाही आहे. मला हे विचारायचं आहे की हे जितके शेतकऱ्यांच्या गोष्टी करतात, जितके चर्चा करतात, यांना कल्पना आहे का शेतकऱ्यांचं काय नुकसान होत आहे? मी एक उदाहरण सांगितलं मगाशी, कापसाचं हमी भाव आहे 5,670 रुपये आणि त्याला किती मिळत आहेत बघा तुम्ही, फार 20% प्रति एकर कमी उत्पादन आहे. यावेळेस मी थोडक्यात सांगतो आपल्याला, 3,000 3,500 फार झालं तर 4,000 आणि इकडे म्हणजे खाजगी व्यापारी, मी सोयाबीनचं उदाहरण देऊ इच्छितो, सोयाबीनचं हमी भाव आहे 3,750 रुपये आणि 2,200 रुपये फार झाले तर बडा मुश्किलीने त्यांच्या हातात पडत आहेत. तर ही परिस्थिती आहे, लुबाडणूक सुरू आहे, खरेदी केंद्र सुरू असती तर हे झालं नसतं, ओला दुष्काळाची अजून मदत मिळालेली नाही आहे. आणि हे जे तीन संजय तिवारी मुद्दा लक्षात येतोय काय ना, मगाशी आपण त्यावेळेला शिवसेनेला प्रश्न विचारत होतो त्यावेळेला गणेश हाकेंच्या चेहऱ्यावर हसू होतं. गणेश हाके ठीक आहे, राजकीय भूमिका असू शकते, पण आता मला तुम्हालाही विचारायचं आहे, आत्ताच्या घडीला सर्वाधिक आमदार ज्या भारतीय जनता पार्टीकडे आहेत ना, ती नुसती बघ्याची भूमिका घेताना दिसतीय आणि या बघ्याच्या भूमिकेमुळेही होणारं नुकसान हे तुमच्याच माथी लिहिलं जाणार आहे. नाही प्रसादजी, आपण म्हणत तर बघ्याची भूमिका घेत आहेत आमदार म्हणून, आमचे सगळे नेते, मी तुम्हाला सांगतो की आत्ता सध्या त्या शेतावरती आहेत, बांधावरती आहेत. प्रत्येक आमच्या इथल्या सगळे पदाधिकारी असतील, आमदार असतील, खासदार असतील, या सगळ्यांना पक्ष संघटनेनं पूर्णपणे त्यांच्या मतदारसंघात राहून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्याच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या प्रशासनापर्यंत त्यांना कळवणे आणि त्याच्या संदर्भात लवकरात लवकर शेतकऱ्यांची मदत. गणेशजी मी आपल्याला जागा करतो, तुमचं आता सरकार काळजी वाहू नाही, आता राष्ट्रपती राजवट आलेली आहे, अगदी बरोबर. तुम्ही या दिवसात पण असे वागणार असाल तर तुम्ही जणू काही सरकारमध्ये आहात अशाच मूडमध्ये आहात. सरकारमध्ये नाही, मी सरकारमध्ये नाही याची पूर्ण कल्पना आहे आणि राष्ट्रपती राजवट याची कल्पना आहे. मी काय म्हटलं की पण प्रत्यक्षामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या तिथं जाणे, आपल्या मतदारसंघात जाणे आणि शेतकऱ्यांच्या त्याचे पंचनामे करायला लावणे, त्यांच्या अडीअडचणी तिथं खऱ्या वस्तुस्थिती काय आहे. आता जसं संजय तिवारीजी म्हणाले ना की अनेक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू नाही आहेत, तर ती खरेदी केंद्र का सुरू नाही, ती सुरू केली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणे, ही सगळी कामं आमची लोकप्रतिनिधी आमचे करतायत. गणेशजी मी तुम्हाला मध्ये विचारतो, माध्यमातून ते नाही आहे, तुम्हाला मुद्दा माध्यमांचा विषय सोडून राजकारण करू नका. नाही आहे, सध्या जे दौरे दाखवत आहेत ना, की ज्या नेत्यांचे दौरे तुम्ही दाखवतात ना चॅनलवरती, ठीक आहे, ते माध्यमात आहेत म्हणून ते शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचतात असं आपल्याला वाटतं. पण सगळे शेतकरी तर तुमचा मीडिया सेल तुम्ही केलेल्या कामांची प्रसिद्धी करायला कमी पडतोय, तुम्ही माध्यमांना नका. मला अशा प्रसिद्धीसाठी मी आम्हाला फोटो सेशन करण्यासाठी, फोटो मध्ये येण्यासाठी, चॅनलवर येण्यासाठी काम करायचं नाही, पण लोकांची प्रामाणिकपणे सेवा करायची आहे. बघा आमचे लोक करतात, त्याला आता या अवकाळीच्या दौऱ्यांची गरज नाहीये, सरकारची गरज आहे. माझं तुम्हाला स्पष्ट म्हणणं आहे, तुमचे आणि शिवसेनेचे जे काही मतभेद असतील ते तरी मिटवा, त्याचाही दौरा काढा ना एखादा बांधावरचा, बांद्र्याच्या बांधावर जा, मिठी नदीच्या बांधावर जा, त्यांना वर्षाच्या बांधावर बोलवा, तिथे आपापसात चर्चा करा, मिटवा नाही त्याचं. तुमची सदिच्छा आमच्या पाठीशी आहे, मला असं वाटतं की त्याही दिशेने विचार करून हा महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे की हे काय चाललंय काय, एका आघाडीला लोक जनादेश देतात,
त्या आघाडीतला एक पक्ष निघून जातो, दुसरा पक्ष आपला फुरुंगटून गप्प बसून राहतो हातावर हात ठेवून. काय चाललंय काय हे? नाही तुम्ही प्रसादजी, या बाबतीत आम्ही जेवढे आम्हाला स्वतःहून पुढाकार घेऊन प्रयत्न करायचे एक पाऊल पुढे जाऊन आम्ही प्रयत्न केलेला आहे, पण दुर्दैवानं जो आमचा मित्रपक्ष आहे त्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यायचं नाहीच ठरवलेलं. त्यांनी ठरवलेल्या काही गोष्टी असल्यामुळे ना आम्ही कितीही प्रयत्न करून त्याचं काही आम्हाला निष्पत्ती फलनिष्पत्ती. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता एक गोष्ट सांगतो, हे बघा गणेशजी माफ करा, बराच वेळ आपल्या दोघांमध्ये चर्चा चालली आहे पण तरी हे प्रश्न गरजेचे आहे. तुम्हाला एका मित्रपक्षाने नाही मदत करायची ठरवली, दुसरा मित्र निवडा ना, दुसरा मित्र निवडा, नवं कॉम्बिनेशन करा. हाच फरक आहे ते करतायत की नाही? नाही प्रसादजी हाच फरक आहे आमच्यामध्ये आणि आमच्या मित्रपक्षामध्ये. जे काय आहे किंवा जे आघाडीचे लोक आहेत काँग्रेस राष्ट्रवादी, जिथं ज्यांच्याकडे वैचारिकता नाही, वैचारिकतेचं अधिष्ठान नाही, ते लोक कधीही कुणाबरोबरही युती करू शकतात. मी तुम्हाला सांगतो काँग्रेस राष्ट्रवादीला खरं म्हणजे ना मला म्हणजे बोलायला सुद्धा म्हणजे लाभ म्हणजे संकोच वाटतो या संदर्भातला की अरे काल म्हणजे निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकी आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या शिवसेनेने यांच्यावरती गरळ उगली असा शब्द मी वापरेल मुद्दाम. अहो पैजाराम काय म्हणलंय, या ऐसा नरा मोजुनी माराव्या पैजारा हा शब्द सभेतून वापरलेला आहे. म्हणजे इतक्या खालच्या पातळीवरची टीका करून सुद्धा आणि वैचारिक मतभेद इतक्या मोठ्या प्रमाणात असून सुद्धा केवळ सत्तेच्या लालसेपोटी मी सांगतो तुम्हाला की एकत्र येण्याची ही जी काही खरं तर तुम्हाला याबद्दल उत्तर देण्याची संधी द्यायला हवी. सपोर्ट केला नसता तर शिवला पर्याय उरला नसता. शिवसेना ही निश्चितपणे तुम्हाला अपेक्षा आहे की शिवसेना परत तुमच्याकडे यावी? गणेश हाके तुम्हाला ही अपेक्षा आहे का? अपेक्षा नव्हे, ज्या मुद्द्यांवरती आम्ही निवडणूक लढलेलो आहोत, युती म्हणून लढलेलो आहोत, शिवसेनेने आमच्या बरोबरच राहायला पाहिजेत अशा पद्धतीचे पर्याय शोधणं म्हणजे हे त्यांच्या नैतिकतेला धरून नाही, कुणाच्याही कुठल्याही गोष्टी पक्षाच्या नैतिकतेला धरून जात नाही. गणेश हाकेंनी आता राजकारणातला नैतिकतेचा मुद्दा काढलेला आहे. गोपाळ तिवारी तुम्हालाच बोलण्याची संधी देतोय पण मी विनंती करतो कृपया त्यांच्या आक्षेपांना आपण पुन्हा पुन्हा ऐकतो आहोत, तुमचे पण आक्षेप आम्ही पुन्हा पुन्हा ऐकलेत. माझा मुद्दा असा आहे, आत्ताच्या घडीला तुम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत, तुम्हाला एका सेक्युलर आणि त्यात सुद्धा शिवसेना असलेलं सरकार न्यायचं आहे. तुम्ही कृपया आज या चॅनलवर महाराष्ट्राला सांगाल का किती दिवसात हे सरकार आणणार आहात? त्यांच्या हातात काय ते एक मिनिट आता गणेश हाके आता मध्ये बोलू नका, प्लीज त्यांना बोलू द्या. हा प्रसादजी आता मी हाके साहेबांच्या मध्ये अजिबात बोललो नाही, मला एक दोन मिनिटं फक्त मला बोलून द्या. पहिला तुमचा प्रश्न होता की या दौऱ्यातनं काय साध्य होणार आहे काही नेते, मला असं सांगायचंय की ज्या गोपाळ तिवारी एवढं मागे नका जाऊ. गोपाळ तिवारी मी विनंती करतो कृपया इतकं मागे मागे जाऊन बोलू नका. माझा थेट प्रश्न आहे, मी पुन्हा विचारतो, तुम्ही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं सरकार येण्यासाठी प्रयत्न करत आहात, कृपया महाराष्ट्राला सांगा किती दिवसात हे सरकार आणणार आहात? आपण या दौऱ्यातनं काय साधताय हे याचं उत्तर देऊन द्या ना. अहो त्याचं उत्तर आम्ही ज्यांच्याकडून घ्यायचं त्यांच्याकडून घेतलंय, तुमच्याकडून त्याचं उत्तर नकोय. आपण त्याची चर्चा पहिल्या भागात केली, मी विनंती करतो तुम्ही किती दिवसात सरकार आणणार आहात ते सांगा. नाही सांगता येणार त्यांना, नाही त्यांना असू शकतं त्यांच्याकडे गणित, सगळ्या प्रश्नांची उत्तर काय भाजपवाल्यांकडेच असतात का? बघा आमच्याकडे ते उत्तर देऊ शकतात का? विचारा त्यांना. तुम्हाला तुम्हाला एक सांगतो त्यांनी सांगा मला त्यांना प्रसादजी सरकार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आता प्लीज तुम्ही तुम्ही चहा घ्या गणेश हाके, चहा घ्या. गोपाळ तिवारी उत्तर द्या, गोपाळ तिवारी उत्तर द्या प्लीज, उत्तर द्या. अहो हे बेजबाबदारपणे यांनी महाराष्ट्र वारळ सोडल्यानं यांना यांना विचारायचा नैतिक अधिकार नाहीये. हे अमित शहा आजही मिठाचा खडा टाकतात युतीमध्ये. काल पृथ्वीराज चव्हाणांनी जाहीर चॅनलवर आरोप केलेले आहेत, यांचे नारायण राणे भाजपवासी झालेले म्हणतात 145 यांचा घोडेबार सुजूर झालाय आणि यांना घोडेबाजार करण्याकरता ज्यांनी राष्ट्रपती राजवट आणली आहे. या ठिकाणी अमित शहा अजून म्हणतायत की आम्ही त्यांना गोपाळ तिवारी विचारलेल्या प्रश्नाला सोडून तुम्ही सगळं बोलताय. त्यांना सत्ता गोपाळ तिवारी विचारलेल्या प्रश्नाला सोडून तुम्ही सगळं बोलताय. मी पुन्हा विचारतो, मी पुन्हा विचारतो, देऊ शकत नाही. ठीक आहे ना, आपण तुमचा आक्षेप घेऊ, आपण त्यांना उत्तर प्रश्नाला विचारायला हवे. गोपाळ तिवारी कृपया सांगा तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार किती दिवसात आणणार? एकदा दिवस सांगून टाका, मग आम्ही हा प्रश्न परत नाही विचारणार. 7 दिवस सांगा, 10 दिवस सांगा, 15 दिवस सांगा, पण एकदा सांगा. सरकार नाही बोलवणार म्हणजे बोल. हा आम्ही बोलतो ना. अरे तुम्ही आम्हाला आमची बाजू मांडावून द्यायची आहे का? नाही तुम्हाला तुमचाच एक प्रकारचं सगळं सुनवायचंय का?
म्हणजे भाजप प्रणित चॅनल आहे का काय, मला शंका येते. आता गोपाळ तिवारी हे मस्त झालं बरं का एकदम. मी तुम्हाला मुद्द्यावर यायची विनंती करतो, तुम्ही मुद्दा सोडून जाताय. ज्या शिवसेनेने प्रस्ताव दिलेला आहे त्या शिवसेनेला आमची बोलणी चाललेली आहे. दोन आयडियोलॉजी वेगळ्या आहेत तरी महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ केला आहे. त्याप्रमाणे शिवसेनेला विचारा. तुम्ही शिवसेनेला मध्ये मध्ये करताय परत की त्यांना परत त्या ठिकाणी भाजपला म्हणताय की शिवसेनेला परत मन वळवा वगैरे वगैरे. अरे जर शिवसेनेला जर दिली संधी आहे, जर शिवसेनेला संधी दिली तर त्यांना करून द्या ना प्रामाणिक मनाने त्यांना. त्याच्यामध्ये बिब्बा घालू नका तुम्ही. त्याच्यात तुम्ही मिठाचा खडा घालताय. आम्ही चहा मिठाचा खडा घालतायत. कालचे स्टेटमेंट बघा. ठीक आहे, तुम्हाला इतिहासात डोकवायचंय ना, तुम्हाला इतिहासातले अनेक दाखले द्यायचे आहेत की नाही. मी एक छोटासा इतिहासातला दाखला देतो आणि कृपया आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं. मला सांगा, कर्नाटकात तुम्ही ज्यांच्या विरोधात लढलात त्यांना किती चटकन समर्थन दिलं. कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून तुम्ही समोरच्या देवगौडांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला किती पटकन समर्थन दिलं. हे जर तुम्ही कर्नाटकात करू शकता तर महाराष्ट्रात का नाही. आयडियोलॉजीचा प्रश्न कर्नाटकात पण होता, इथे पण आहे. अहो तिथे पहिलं त्यांना येडियुरप्पांना दिलं आणि 15 दिवस बहुमत घोडे बाजार करण्यासाठी दिलं होतं. सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला आणि त्यांना 48 तासात त्या ठिकाणी बहुमत सिद्ध करायला सांगितलं. ते गडगडलं आणि हे ज्यांचे कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार इकडे घेऊन आले होते. आज कोर्टाने निर्णय चपराक मारली यांना कालच्या निर्णयाने. आणि राज्यपालांना त्या ठिकाणी विधान परिषदेच्या अध्यक्षांचा निर्णय मान्य केलाय सुप्रीम कोर्टाने. काल सणसणीत चपराक मारली आहे. दीड दिवस येडियुरप्पा मुख्यमंत्री राहिले, त्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर तुम्ही पटकन पत्र दिलं कुमारस्वामींना आणि त्यांना मुख्यमंत्री करून टाकलं. तो छोटा पक्ष होता. आत्ताच्या घडीला शिवसेनेला पटकन आपल्या सोबत घ्यायचं, दुसऱ्या दिवशी सरकार स्थापन करायचं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, हे होताना नाही दिसत आहे. गोपाळ तिवारी मी अजूनही एकदा विचारतो, मी परत विचारतो, मी विनंतीपूर्वक विचारतो, कृपया काँग्रेसचे प्रवक्ते या नात्यानं तुम्ही महाराष्ट्राला सांगा की तुम्ही महाराष्ट्राला नवं सरकार किती दिवसात द्याल. हे बघा प्रसादजी, तुमच्या चॅनलवर आम्ही सांगतो की आमची ह्या सरकार देण्याबाबत पूर्ण सकारात्मक भूमिका आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला. आमची काही आयडियोलॉजी आहे ती जर शिवसेनेने मान्य केली तर आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही पक्ष सरकार द्यायला बांधील आहे. आम्ही यांच्या पक्षासारखे बेजबाबदार पळपुटे नाही आहोत. ठीक आहे, धन्यवाद. आपण उत्तर द्यायची. प्रसादजी नाही, गणेश हाके, थांबा. तुमचं बऱ्याचदा काय होतंय, गणेश हाके गोपाळ तिवारी असा सामना चाललाय टेबल टेनिसचा. एक मिनिट, राजेंद्र पातोडे कृपया आता तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवंय. काँग्रेसला पर्यायी सरकार देण्याच्या साठीची मुदत देणं अवघड का होतं आहे आणि ती मुदत अंदाजे तुमच्या लेखी किती असू शकते. खरं तर काँग्रेसला जो काही त्यांनी आता उत्तर दिली तर माझी विनंती अशी असेल की बेजबाबदार प्रवक्त्यांना कृपया याच्यानंतर पॅनलवर टाइम किलिंग साठी बोलू नका. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांना व्यवस्थित बोलता येत नाहीये. दुसरं, काँग्रेस जी आता आघाडी बरोबर फरफटत चाललेली आहे तर त्यांच्या तेव्हा त्यांनी आता कुठे हे दाखवत आहेत की आम्ही सरकार स्थापन करतोय. किमान समान कार्यक्रमाच्या नावावर ते एकत्र येत आहेत, परंतु काँग्रेसची मजबुरी आहे की त्यांच्या आमदारांनी फुटून जाऊ नये, 40 गट वेगळा होऊ नये म्हणून त्यांना नाईलाजानी ह्या सगळ्या याच्यात जावं लागतं. देशाचे कृषी मंत्री राहिलेले शरद पवार साहेबांना शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेटून काय करावं लागतं आणि त्यांना नुकसान भरपाई कशी द्यावी लागते हे सांगण्याची गरज नाही. तरी सुद्धा ते जाणीवपूर्वक सर्व महाराष्ट्रभर फिरून केवळ प्रसिद्धी मिळवत आहेत. त्यांना आपलं सगळं लक्ष
हे सरकार का स्थापन होत नाही यावरनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वळवायचं आहे आणि त्यामुळे यांचे फोटो सेशन आणि एकंदर कार्यक्रम सुरू आहे. महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात राजेंद्र पातोडेजी, मी आपल्याला थांबवतोय. जयंत माइनकर आणि संजय तिवारींना शेवटचं एक एक मिनिट प्रत्येकी मिळणार आहे. एक मिनिटापेक्षा कृपया जास्त बोलू नका. जयंत माइनकर, याच प्रकारचे दौरे सुरू राहिले तर दौऱ्यांच्या नावाखाली सरकार स्थापनेला टाळमटाळ आणखीन होऊ शकते का? अर्थात अगदी सरळ एका शब्दात याचं एक लक्षात ठेवा, राजकारणी जिथे जातात तिथे फक्त राजकारण करतात. ते काय कोणत्याही पक्षाचे नाही, हे सगळ्यांना हे माझं वाक्य रँडमली सर्व पक्षांना लागू आहे की जे काही फोटो असतील अगदी लग्नापासून तर कुठल्याही समारंभापर्यंत गेले तर त्याच्यात त्यांचं राजकारण हे असतंच हे आपण मान्य केलं पाहिजे. मला एक साधा सोपा भाजपला प्रश्न विचारायचा, अगदी सरळ प्रश्न विचारायचा. माझी कॉमेंट आहे. असं समजा की माझी कॉमेंट आहे की 105 सदस्य आहेत आणि 105 सदस्य आहेत. तुम्ही सत्तेत, तुम्ही सांगितलं आम्ही सत्ता स्थापन करणार नाही, मग तुम्ही किमान हे तरी म्हणता का की असेंब्ली डिझॉल्व करा. बरं ठीक आहे, याचं पटकन उत्तर. गणेश हाके, मला संजय तिवारींना वेळ द्यायचा आहे. असेंब्ली डिझॉल्व करा असं कसं म्हणणार? कारण म्हणणारच नाही आम्ही. दोन गोष्टी आहेत, फक्त आम्ही आमची असमर्थता दर्शवली आणि उरलेल्या पक्षांनी सरकार स्थापन करावं असं आम्ही विनंती केली. ठीक आहे, भूमिका लक्षात आल्या. कृपया हा विषय नाही आत्ता नाही वाढवायचा, वेळेची मर्यादा आहे, त्याच्यासाठी थांबवतोय. अन्यथा याच्यावर एक वेगळी चर्चा घडवू शकू. संजय तिवारी, पटकन कृपया उत्तर द्या. आत्ताच्या घडीला बांधावर जात दौरे काढत शेतकऱ्यांच्या साठी आम्ही किती झटतो याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणारे राजकारणी प्रत्यक्षात सरकार न देता शेतकऱ्याचं किती नुकसान करतात. एक पूर्ण मिनिट तुमच्यासाठी आहे. प्रसादजी, मला ही जी हानी आहे मग ती कोणत्याही पक्षाची असेल ही निवडणुकीची पूर्वतयारी वाटते. मला फक्त एक महत्त्वाचं बोलायचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी वैद्यकीय सहायता कक्ष, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरुवात केला, राष्ट्रपती राजवट सुरू झाली, तो कक्ष आता बंद पडलेला आहे. सुमारे 5,500 रुग्ण मदतीची अपेक्षा करत ताटकळत उभे आहेत. मला त्यांच्याबद्दल चिंता वाटते आणि या राजकारणी विषयाबद्दल मला काही बोलायचं नाही. धन्यवाद संजय तिवारी. आपण काही मोजकं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण तथ्य समोर आणलं. त्यासाठी या चर्चेमध्ये अनेक मुद्दे आले, अनेक मुद्द्यांचं रिपिटेशन अर्थात पुनरुक्ती झाली, पण तरीही आपला प्रयत्न होता की आपल्या मूळ प्रश्नाकडे यायला हवं, त्याचं उत्तर शोधायला हवं. दुर्दैवानं मला म्हणावं लागेल की सरकार देण्याची नैतिक जबाबदारी असलेल्या राज्यकर्त्यांना ती नैतिक जबाबदारी सार्वजनिकरित्या स्वीकारण्याची सुद्धा हिंमत करायची नाही आहे. आपलं सरकार हे शेतकऱ्यांच्या भल्याचं हे राजकारण्यांना तेव्हाच समजतं किंवा सांगावंसं वाटतं जेव्हा ते सत्तेत असतात. सत्तेत येण्याच्या साठीचे प्रयत्न करत असताना आपण कुठे कमी पडत आहोत का याची उत्तरं तूर्तास त्यांच्याकडे सापडत नाही आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल. आजच्या चर्चेत इथंच थांबतोय. आपण ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र. We'll be right back.